मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटलंही असेल की बाईकमध्ये डिझेल टाकता आलं असतं तर किती बरं झालं असतं. पण मित्रांनो, तुम्ही कधी याचा विचार केला आहे का की बाईकमध्ये डिझेल इंजिन का नाही वापरत? डिझेल हे स्वस्त, परवडणारे आणि जास्त ऊर्जा स्रोत मानले जाते, पण तरीही बाईकमध्ये डिझेल इंजिन तुम्हाला कधी पाहायला मिळालं आहे का? मग का नाही वापरत बाईकमध्ये डिझेल इंजिन? आम्ही ह्याच व्हिडिओमधून तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. डिझेल इंजिनचे कॉम्प्रेशन रेशो पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त आहे. डोक्यावरून गेला असेल तर सोप्या भाषेत सांगतो, इंधनाला उष्णता वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा डिझेल इंजिनमध्ये पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त असते. या उच्च दबावाला सांभाळण्यासाठी इंजिन मोठे आणि टणक धातूचे बनलेले असावे लागते. त्यामुळे डिझेल इंजिन हे पेट्रोल इंजिनपेक्षा मोठे असते आणि ते बाईकसारख्या छोट्या वाहनावरती बसवता येत नाही. उच्च कॉम्प्रेशनमुळे डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनपेक्षा जास्त आवाज आणि व्हायब्रेशन निर्माण करते. ह्या उच्च कॉम्प्रेशनमुळेच हे इंजिन बनवण्यासाठी लागणारे धातू महाग मिळतात आणि त्यामुळे याची किंमतसुद्धा वाढते. कमीत कमी 50,000 फरक पडू शकतो. बाईकसारख्या छोट्या वाहनांची एवढी किंमत मोजणे परवडणारे नाही. मेंटेनन्स आणि खर्च देखील त्याचा परवडणारा नसतो. तसेच पेट्रोल इंजिनच्या तुलनेने डिझेल इंजिनमध्ये दर 5,000 तेल बदलावे लागते आणि पेट्रोल इंजिनमध्ये हेच 10,000 चालते. ह्या उच्च व्हायब्रेशन आणि आवाजाला सांभाळण्यासाठी छोट्या वाहनांना शक्य नसते. त्यामुळे बाईकसारख्या छोट्या वाहनांमध्ये डिझेल इंजिनचा वापर केला जात नाही. तसेच डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनच्या तुलनेने 13% अधिक कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकते. म्हणून हे इंजिन पेट्रोल इंजिनच्या तुलनेने जास्त प्रदूषण करते, जे पर्यावरणासाठीही हानिकारक आहे. म्हणून ह्याचा उपयोग फक्त मोठ्या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. डिझेल इंजिनला हवा सिलेंडरमध्ये टाकण्यासाठी टर्बोचार्जर किंवा सुपरचार्जरची आवश्यकता असते. त्यामुळे त्याची साईज तर वाढतेच, पण किंमतही वाढते. तसेच डिझेल इंजिनला सुरू करण्यासाठी जास्त ऊर्जा लागते, जी छोट्या वाहनांसाठी योग्य निवड नसेल. रॉयल इनफील्डने सर्व चॅलेंज स्वीकारत पहिली डिझेल इंजिन बुलेट टॉर्स लॉन्च केली, पण बुलेटचा आवाज जास्त होता आणि इंजिनमध्येही त्रुटी असल्यामुळे आणि व्हायब्रेशन जास्त असल्यामुळे आरोग्याविषयी समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. हीच कारणं आहेत बाईकमध्ये डिझेल इंजिन नसण्याची. आता बाईकमध्ये डिझेल इंजिन नसणाऱ्या रडगान करणाऱ्या आपल्या मित्रांनाही ही व्हिडिओ तुम्ही जरूर शेअर करा. त्यांनाही कळलं पाहिजे की डिझेलमध्ये टू व्हीलरमध्ये डिझेल इंजिन का नसतं. तर मित्रांनो, हे सगळे कारणं आहेत. तर मित्रांनो, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली तर असेलच ना? तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुमच्या फॅमिली फ्रेंड्स आणि तुमच्या बाकी मित्रांमध्येही जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांचंही नॉलेज वाढेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय श्रीकृष्ण.